क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला पर्याय नाही. तर या दमदार पॉझिटिव्ह नोटवर मी स्मिता शेवाळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप घाम येतो आणि घाम आल्यामुळे आपला मेकअप टिकून राहत नाही, त्यामुळे स्वेटप्रूफ मेकअप कसा करायचा या संदर्भातली माहिती आणि अगदी बेसिक टिप्स ज्या तुम्हाला उपयोगी पडणार आहेत हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला जर मेकअप टिकून राहण्यासाठी या बेसिक टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण दर बुधवारी आणि शुक्रवारी मेंटल हेल्थ वेलबिंग, लाईफस्टाईल, मेकअप आणि ब्युटी या संदर्भातले व्हिडिओज मी घेऊन येत असते. ते एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी अपलोड करते हे जाणून घ्यायचं असेल तर ते बेल आयकॉनचं बटन प्रेस करावं लागेल, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग सुरू करूया. तर मग सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत मॅजिकल आईसनी. आणि आपल्याला जेव्हा स्वेटप्रूफ मेकअप करायचा आहे, घाम येऊ नये, मेकअप केल्यानंतर आपला मेकअप क्रॅक होऊ नये आणि फार फार काळ टिकावा, यासाठी हे मॅजिकल आईस क्यूब. आता या मॅजिकल आईस क्यूबबद्दल मी खूपदा सांगितलेलं आहे, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. डी टॅनवाला टोमॅटोचं जे मी क्लीनअप सांगितलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. पूर्वीसुद्धा मी फक्त आईस असं चेहऱ्याला लावायचं आहे, त्याने पफिनेस पण जातो आणि मग मेकअप करायचं आहे, त्याने खूप फरक पडतो. तर आपल्याला खूप घाम येऊ नये असं वाटत असेल तर आधी आपण छानपैकी आईस लावायचं. नुसतं आईस लावण्यापेक्षा हे जे मॅजिकल आईस क्यूब आहे, म्हणजे यामध्ये काय आहे, ॲलोवेरा जेल टाकलं आहे मी, पुदिन्याची पानं टाकलेली आहेत आणि पाणी, ह्याचं आईस बनवलं आहे. आणि आता ते चेहऱ्याला आणि खूप छान कूल इफेक्ट येतो. चेहरा छान डार्क करून घेतलेला आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी आपण स्किन प्रेप करण्यासाठी काय करतो, मॉइश्चरायझर, सनब्लॉक, प्राइमर जे आपल्याकडे आहे ते. सनब्लॉक मस्ट आहे, उन्हाळ्यामध्ये सनब्लॉक लावायलाच हवं. पण सनब्लॉक आणि मॉइश्चरायझर हे वॉटर बेस असलेले वापरा तुम्ही. आता ते कुठले वापरायचे, सगळ्यात आधी तुम्ही आयसिंग करण्याआधीसुद्धा जे फेसवॉश वापरणार ते फेसवॉशसुद्धा ऑइल फ्री फेसवॉश असलं पाहिजे. आता ते कुठलं, खरं तर मी असे वेगवेगळे फेसवॉश वापरलेले नाहीत, माझा त्याच्यावर अभ्यास चालू आहे, ते झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. पण मी जो घरगुती उपायवाला तुम्हाला सांगितलं होता, उठणंवाला फेसवॉश, तो जर तुम्ही वापरला तर उत्तम, त्याने अजिबातच ऑइल प्रोड्यूस होणार नाही आणि तुमचा चेहरा खूप छान क्लीन होईल. त्यानंतर हे आयसिंग करून घ्यायचं आणि आयसिंग झाल्यानंतर आता आपण मॉइश्चरायझर लावतो आहे. डेफिनेटली मी माझं नेहमीचं जे आहे ॲक्वा सॉफ्ट तेवालं मॉइश्चरायझर लावते आहे. पण आता सगळ्या स्किनसाठी कुठले कुठले मॉइश्चरायझर्स चांगले आहेत. न्यूट्रिजनाचं जे मॉइश्चरायझर आहे ते खरंचच खूप छान आहे, ते ऑल स्किन टाईपसाठी आहे. त्यानंतर ॲव्हिनोचं जे मॉइश्चरायझर क्रीम आहे ते खूप चांगलं आहे. सेटाफिलचं जे मॉइश्चरायझर आहे, वेगवेगळ्या स्किन टाईपसाठी त्यांचे मॉइश्चरायझर्स येतात, ते सुद्धा खूप चांगले आहेत. डर्मेटोलॉजिस्ट रेकमेंडेड असे ते मॉइश्चरायझर्स आहेत. तर ह्या तिन्हीपैकी कुठलंही मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता जे तुम्हाला सूट करेल. तर सनब्लॉक हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणजे बाकी तुम्ही काहीही करा, पण जर का तुम्ही सनब्लॉक लावलं नाही तर तुमच्या बाकी सगळ्या क्रीम्सला किंवा तुमच्या स्किन केअरला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे समर्समध्ये सनब्लॉक मस्ट आहे. खरं तर मॉइश्चरायझिंग झाल्यानंतर एक 5 मिनिटाचा गॅप ठेवायचा आणि त्यानंतर सनब्लॉक लावायचा आहे. तर आपण 5 मिनिटाचा एक गॅप घेऊया आणि मग त्यानंतर सनब्लॉक लाव. 5 मिनटं म्हणाले होते पण 10 मिनटं घेतली आहेत मी आणि मी आता सनब्लॉक लावणार आहे. माझं नेहमीचं हे लोटसचं जे सनब्लॉक आहे ते मी लावते आहे SPF 30. हे गेले कित्येक वर्ष लावते आहे आणि हे ऑल स्किन टाईपसाठी आहे, पॅराबेन फ्री आहे आणि खरंचच खूप चांगलं आहे. पण आणखीन एक मी तुम्हाला सजेस्ट करू शकते जे मी वापरून झालेलं आहे, न्यूट्रिजिनाचं अल्ट्रा शीर ड्राय टच जे सनब्लॉक क्रीम आहे ते तुम्ही लावू शकता. SPF 30+ असलेले सनब्लॉक तुम्ही लावा
आणि जास्तीत जास्त घेऊन लेयर हे अशा पद्धतीनं लावायचं. खरं सांगायला गेलं तर सनब्लॉक हे ब्युटी प्रोडक्ट नाही आहे, तर हे स्किन बेनिफिटसाठी असलेलं प्रोडक्ट आहे. त्यामुळे मेक शुअर की ते तुम्ही लावलंच पाहिजे रोज बाहेर पडताना, तर हो, आणि बरोबर कॅरी करा सनब्लॉक आणि दर 2 तासाला तुम्ही लावा. आता हा जो स्वेट प्रूफ मेकअप मी तुम्हाला सांगते, यासाठी वॉटर बेस असलेलं मॉइश्चरायझर झालं, ऑइल फ्री फेस वॉश सांगते आहे मी तुम्हाला, सनब्लॉक नेसेसरी आहे ज्यामुळे तुम्हाला एक छान लेअर मिळतो तुमच्या स्किनला, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रायमर. प्रायमर हे मस्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी लावल्यानंतर जेव्हा तुम्ही मेकअप करता, तर डेफिनेटली तुमची स्किन तुम्हाला मेकअप टिकवण्यासाठी मदत करते. हे प्रायमर किंवा मग पोर्स बंद करण्यासाठी जे क्रीम असेल ते तुम्ही लावू शकता. प्रायमर मॅकचं प्रायमर लावा किंवा मग लॅकमे ॲब्सोल्यूटचं जे प्रायमर आहे ते, हे दोन प्रायमर मी तुम्हाला सजेस्ट करेन. आत्ता उन्हाळ्यामध्ये हे दोन प्रायमर खूप चांगले आहेत, ज्यामुळे तुम्हाला खूप घाम येणार नाही आणि घाम आला तरीसुद्धा तुमचा मेकअप बिघडणार नाही. तर त्यासाठी हे मी प्रायमर घेतलेलं आहे. बरं, जर तुमच्याकडे प्रायमर नसेल तर तुम्ही काय कराल? आपल्याला आपल्या स्किनचे पोर्स आहेत ते आता बंद करायचे आहे, त्यामुळे आपण रोज वॉटर आहे त्याचा स्प्रे केला तरीसुद्धा चालू शकतं. ते वाळू द्यायचं आणि मग त्यानंतर तुम्ही मेकअप करायला घेतलात तरी चालेल. हा अगदी तुमच्याकडे प्रायमर नसेल तरचा ऑप्शन आहे, पण प्रायमर असेल तर बेस्ट. म्हणजे जर तुम्ही रेग्युलर मेकअप करत असाल ऑफिससाठी किंवा मग कॉलेजसाठी, रोज जर का तुमचा मेकअप करण्याचा संबंध येत असेल तर प्रायमर हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे. तुमची स्किन मुळात प्रोटेक्ट होते आणि मेकअप तर छान राहतो पण स्किन प्रोटेक्ट होते हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत फाउंडेशनला, म्हणजे मेकअपला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये फाउंडेशन करतो त्यावेळेला हेवी फाउंडेशन करायचं नाही. म्हणजे मी आता हा रेग्युलर मेकअप आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही जास्तीत जास्त बीबी क्रीम आणि सीसी क्रीमवाले जे हलके मेकअप आहेत ते केले तर उत्तम. पण जर तसं नसेल तर कुठले फाउंडेशन्स वापरायचे ज्यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकेल? तर त्यासाठी मॅकचं एक फाउंडेशन आहे ते खूप चांगलं आहे, फिट मी मेबलिनचं जे आहे ते खूप चांगलं आहे, त्यानंतर पॅक एच डी लिक्विड जे आहे ते खूप चांगलं आहे PSEचं. आता हे जे मी तुम्हाला फाउंडेशन रेकमेंड करते आहे हे वॉटर बेस आहेत, त्यामुळे आपल्याला स्वेट प्रूफ मेकअपसाठी असं वॉटर बेस असलेले फाउंडेशन्स हवे आहेत आणि ते हे आहेत. आता मी तुम्हाला म्हणाले तसं, आज जो मी मेकअप करणार आहे तो बीबी क्रीमने करणार आहे. म्हणजे अगदी हलकं फाउंडेशन आहे, मार्सचं बीबी क्रीम आहे माझ्याकडे आणि बघू. मी फर्स्ट टाईम ॲक्च्युली मार्स यूज करते आहे, याचा कसा होतो आहे हे लक्षात येईल आपल्याला. तर हे लावून घेतलं. बेसिकली बीबी क्रीममध्ये पण बऱ्याचदा मॉइश्चरायझर असतं, सनब्लॉक असतं, त्यामुळे ते उत्तमच आपल्या चेहऱ्यासाठी. त्यामुळे मी हे बीबी क्रीम लावून घेते आहे. बीबी क्रीमला तुमच्याकडे ब्रश नसेल तरी चालेल, तुम्ही हातानं स्प्रेड करू शकता. आता तुम्ही विचाराल की मी हे मार्सचं जे बीबी क्रीम आहे कुठली शेड वापरते, तर कोड नंबर आहे F02. म्हणजे जे फेअर स्किन आहे त्यांच्यासाठी आहे. मी हे फर्स्ट टाईम लावून बघते आहे आणि मला याचा रिझल्ट छान वाटतो आहे, गुड. माझ्या स्किनला सूट करते. ज्यांचा कोणाचा माझ्या स्किन टोनसारखा जर तुमचा स्किन टोन असेल, सिमिलर असेल, तर तुम्ही हे अगदी वापरू शकता. खूप इझिली ब्लेंड होतं आहे. कुठल्याही प्रोडक्टचं मी प्रमोशन इथे करत नाही आहे, हा व्हिडिओ त्यासाठी नाही. हे मी सिरियसली पहिल्यांदा वापरून बघते आणि मला ही छान वाटते क्रीम, बेबी क्रीम. ऑफकोर्स या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. याच्या किमती मी तुम्हाला सांगणार आहे. ऑप्शन्स तर मी तुम्हाला दिलेलेच आहेत की अजून कुठले कुठले फाउंडेशन तुम्ही वापरू शकता, याचे ऑप्शनसुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत.
मेकअप केला आहे, फाउंडेशन लावलं आहे, बेस केला आहे असं वाटत नाही, पण बेस केलेला आहे. इतकं नॅचरल लुक देत असतं बेबी क्रीम, आणि अशा पद्धतीचा मेकअप आपल्याला उन्हाळ्यात हवा असतो. पण जर तुम्हाला लग्न समारंभासाठी मेकअप करायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही मॅक वापरू शकता, तुम्ही मेबलिनचं फिटमीचे जे फाउंडेशन्स आहेत ते वापरू शकता. आता आपण करणार आहोत कॉन्टरिंग. ही पी एस सीची जी माझ्याकडे पेन्सिल आहे त्यांनी मी करते आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी कसं करते. काही जणांना कॉन्टरिंगची गरज नसते, त्यांनी नाही केलं तरी चालेल. कॉन्टरिंग करत असताना खरं तर आपल्याला ब्रश किंवा ब्लेंडर हे लागतं, ते तुम्ही वापरायला हरकत नाही. बोटांनी केलं तर खरं चालतं, म्हणजे काही हरकत नाही आहे. तर अशा पद्धतीनं कटिंग झालं आणि आता बघताय तुम्ही की खूप नॅचरल मेकअप वाटतोय, म्हणजे छान वाटतोय. आता आपल्याला आयशॅडोज करायचा आहे, मेकअप भरपूर बाकी. पुन्हा एकदा सांगते, स्वेटप्रूफ मेकअपसाठी आपल्याला लूज पावडर आपण वापरू तर ती उत्तम असते. लूज पावडर नसेल तरी हरकत नाही, पण तुमच्याकडे लूज पावडर असेल तर उत्तम. ती तुम्ही आधी छानपैकी चेहऱ्याला पूर्णपणे लावून घ्या, तरी तुमचं काम होतं. नसेल तर फिटमीची जी पावडर आहे ती तुम्ही वापरू शकता, किंवा मी नेहमी स्टुडिओ फिक्स वापरते तर मी आता ही स्टुडिओ फिक्सच वापरणार आहे. स्टुडिओ फिक्स लावलेलं आहे. तर बेसिकली स्वेटप्रूफसाठी आपल्याला दोन तीन आयडिया लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे सुरुवातीला आयसिंग करायचं आहे छान, त्यानंतर आपण जे फेस वॉश वापरू ते वॉटर बेस्ड असलं पाहिजे, मॉइश्चरायझर सनब्लॉक ही तसंच असलं पाहिजे. या सगळ्या प्रोसिजरनंतर आपण मेकअप सुरुवात करायचा आहे, हे गरजेचं आहे आधी सगळं करणं, तर आपला मेकअप छान टिकेल, खूप घाम येणार नाही. आता ज्यावेळेला आपण बी बी क्रीम वगैरे वापरतो, म्हणजे खूप लाईट मेकअप आहे आपला, त्यावेळेला शॅडोज पण अशाच निवडायच्या, लाईट शॅडोज घ्यायच्या, कुठलीही लाईट. मी आता स्विस ब्युटीचं हे वापरते आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जी आवडेल ती घ्या, किंवा फक्त ब्राऊन घेतली थोडीशी लावली, दॅट्स इट. एल ए गर्ल्सचं जे आहे ते मी आयब्रोजसाठी वापरते. तुम्हाला माहिती आहे याची लिंक मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिली होती की ग्लॉसी, सॉरी, याची लिंक मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दिली होती की ग्लॉसी मेकअप कसा करायचा. पुन्हा एकदा मी ही लिंक देणार आहे की एलेगलचं हे जे किट आहे, ब्रो किट, ते कुठे मिळेल. हे तुम्हाला खूप महाग वाटलं तर तुम्ही सिम्पल जर तुमच्याकडे ब्राऊन आयशॅडोज असतील त्यांनीसुद्धा तुम्ही तुमचे आयब्रोज करू शकता. खूप साधी शॅडो केली आहे मी, फार काहीच केलेलं नाही. आणि आता लाइनर. लाइनर झालाय. आपण मेकअप खूप साधा केला, आपण डोळे खूप छान आखीव रेखीव केले ना तरीसुद्धा खूप फरक पडतो. छान लाइनर लावा किंवा मग मस्त काजल लावा. काही जणांना लाइनर सूट करतं, काही जणांना फक्त काजल लावलं तरी छान दिसतं. तुम्ही तुमच्या चेहऱ्याप्रमाणे, तुमच्या चेहऱ्याच्या शेपप्रमाणे, तुमच्या स्किन टोनप्रमाणे ठरवा की तुम्हाला काय छान दिसतं. आता यानंतर ब्लश ऑन थोडंसं, आणि ब्लश ऑनसाठी एक आयडिया परत आहे. तुमच्याकडे जर रेड लिपस्टिक असेल तर ती रेड लिपस्टिक लावा, आणि ओठांनाही लावू शकता आणि तुमच्या ब्लश ऑनसाठी सुद्धा वापरू शकता, किंवा मग जर का तुमच्याकडे ब्लश ऑन असेल तरीसुद्धा ब्लश ऑन चालेल. थोडं मी एंडला पावडर कटिंगसुद्धा करून घेते, कारण मला गरज वाटते त्याची. छान शेप मिळतो. तुम्ही बघितलं बेबी क्रीम आहे, पण तरीसुद्धा बेस किती छान फ्लॉलेस वाटतोय. खूप जर तुमच्या चेहऱ्याला करेक्शनची गरज असेल, तुम्ही मेकअपच्या आधी करेक्टर वापरू शकता किंवा त्यानंतर कॉन्सिलरसुद्धा वापरू शकता. पण मला खूप गरज नसते, त्यामुळे मी डिरेक्टली तुम्हाला बेबी क्रीम दाखवलेलं आहे. स्किन चांगले होण्यासाठी मी खूप गोष्टी सांगत असते माझ्या चॅनेलवर, त्या बघा. कारण आपली स्किन उत्तम असेल तर मेकअप खूप छान बसतो, त्यामुळे आधी स्किन छान असण्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. पण जर काही काळे डाग असतील, डिस्कलरेशन असेल, तर त्यासाठी तुम्ही कन्सिलर वापरू शकता आणि करेक्टर वापरू शकता.
पण आता आपण एकदम सिंपल मेकअप करतो आहे, त्यामुळे मी डिरेक्टली बीबी क्रीमने तुम्हाला दाखवलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही फिट मी किंवा मॅक किंवा आणखीन कुठलेही फाउंडेशन वापराल तेव्हा तुम्ही हे कन्सिलर वापरू शकता. म्हणजे बीबी क्रीमवर कन्सिलर वापरू शकत नाही का, तर असं नाही आहे, वापरू शकता. पण मी हे आत्ता या मेकअपमध्ये दाखवलेलं नाही. तर प्रात्यक्षिकसह स्वेटप्रूफ मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बेसिक तुम्हाला टिप्स दिलेले आहेत, बेसिक असल्या तरी त्या नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला सांगायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला याचा खरोखर फायदा झाला की नाही ते मला वाचायला खूप आवडतं. तेव्हा आता भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये.